Breaking news. सकाळी 7:45 वाजता नांदेड शहरातील शोभानगर परिसरामध्ये या हाय वोल्टेज ड्रामाची सुरुवात झाली। देवीदास नावाचा एक व्यक्ती कौटुंबिक वादातून शोभानगर येथील पाण्याच्या टाकीवर चढला आणि आपल्या पत्नीला आणि मुलाला आपल्या जवळ आणा अशी विनवणी करू लागला। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ व्हायरल होताच बग्यांची मात्र गर्दी जमा झाली। तात्काळ विमानतळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं। हा हाय वोल्टेज ड्रामा सुरूच होता। पाण्याच्या टाकीवर चढलेला देवीदास मात्र आपल्या बायकोला आणा नसता मी या टाकीहून उडी मारतो अशी धमकी देत होता। अखेर विमानतळ पोलिसांनी देवीदासच्या आईला व बहिणीला या पाण्याच्या टाकीजवळ आणले आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली। तरीही देवीदास नावाचा हा व्यक्ती आपली पत्नी रेखाला माझ्या जवळ आणा, माझ्या मुलाला माझ्या जवळ आणा, नसता मी उडी मारतो अशी धमकी देत होता। 5 तास चालला हा हाय वोल्टेज ड्रामा। पोलिसांनी अनेक वेळा विनंती केली पण हा देवीदास काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हता। विमानतळ पोलिसांनी देवीदासच्या पत्नी रेखासोबत फोनवर संपर्क केला आणि त्यांना नांदेडला येण्याची विनंती केली। महानगरपालिकेचं अग्निशमन दलही वेळेवर पोहोचलं। रेस्क्यू करण्याची तयारी सुरूच होती आणि 5 तासानंतर विमानतळ पोलिसांनी या देवीदासला पाण्याच्या टाकीहून खाली आणलं आणि 5 तास चाललेला हा हाय वोल्टेज ड्रामा अखेर समाप्त झाला। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।